नुकतीच एक मोठी बातमी हाती येत आहे पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला मर्डर केसमधील आरोपी सौरभ उर्फ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अखेर अटक करण्यात आली आहे पुणे ग्रामीण पोलीस व एल सी बीचे हे फार मोठे यश असून अन्य फरारी आरोपी लवकरच ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ज्या आठ जणांनी सिद्धू मुसेवाला यांची हत्या केली होती त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव व सौरभ महाकाळ यांची नावे समोर आल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अलर्ट झाले होते ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सूत्रे हाती घेतली अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे डी वाय एस पी सुदर्शन पाटील यांनी मंचर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे सचिन काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक बनून सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला पकडण्याच्या सूचना केल्या होत्या सौरभ उर्फ सिद्धेश उर्फ महाकाळ कांबळे याच्याबाबत पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती काढली होती दरम्यान पोलीस पथकाने काल दिनांक सात जून रोजी संगमनेर जवळ त्याला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ उर्फ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याने संतोष जाधव याला आसरा दिलेला होता संतोष जाधव हा अद्याप देखील फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत विश्वसनीय माहितीनुसार सौरभ महाकाळ याचे मूळ गाव हे नारंगाव आहे परंतु तो वडिलांसह अनेक वर्षांपासून आळेफाटा येथे राहण्यास आहे त्याचे वडील आळेफाटा येथे ड्रायव्हरचे काम करतात सौरभ महाकाळ याचे लग्न झालेले नसून तो राजस्थान येथे असायचा व कधीतरी आळेफाटा येथील घरी तसेच बोटा व शिकरापूर येथील बहिणीकडे राहायला जायचा दरम्यान पोलिसांनी त्याला अहमदनगर पुणे जिल्ह्याच्या बाँड्रीजवळील असलेल्या बोटा या ठिकाणाहून अटक केली आहे न्यायालयामध्ये त्याला हजर केले असता त्याला पोलीस दिलेली आहे आता पोलीस चौकशीत संपूर्ण मर्डर मिस्टरी उलगडणार असून महाकाळ काय सांगतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे पुढील तपास डी वाय एस पी सुदर्शन पाटील हे करत असून पोलीस निरीक्षक सतीश होडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे श्री मोहिते व वाबगावकर हे तपास कामात मदत करत आहेत जुनर टाइम्स मनसर